वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर वीडियो। तर हा जो वीडियो है या वीडियो में आपण बोलणार आहोत खरोखर टेट परीक्षे रिजल्ट जो है तो लगला है का आणि लगला है तो कसा पाहायचा आहे ते सगळं बोलणार आहोत या वीडियो में आणि विशेष बाकी सुद्धा गोष्टी आहेत त्या सुद्धा बोलणार आहोत। वीडियो आवडला तर वीडियोला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स साठी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। सगळ्यात पहिली बातमी ही आहे की टेट परीक्षेचा रिजल्ट जो आहे काही जे व्हिडिओज आहे रेकमेंडेशन मध्ये व्हिडिओज आल्यानंतर की टेट परीक्षेचा रिजल्ट जो आहे अनाउंस झालेला आहे असे व्हिडिओज मी बघितले। आता तीन चार व्हिडिओ जे आहे माझ्या नजरेसमोर आले आणि लगेच मला कळालं की असं कसं होऊ शकतं की टेट परीक्षेचा रिझल्ट जो इतक्या लवकर लागू शकतो। ज्यावेळेस मी पूर्ण खात्री जमा केली की या गोष्टी खऱ्या आहे किंवा खोट्या आहे तर त्यावेळेस टेट परीक्षेचा रिझल्ट जो आहे बिलकुल अनाउन्स झालेला नाहीये, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची धांदल किंवा कोणत्याही प्रकारची गडबड करू नका। टेट परीक्षेचा रिझल्ट जो आहे कन्फर्म माहिती आपल्याला 15 तारीख जी आहे 15 ते 20 तारखेच्या दरम्यान लागणार आहे आणि मॅक्झिमम चान्सेस आहे 15 तारखेला लागण्याचे। फक्त आजची 12 तारीख आहे, 2-3 दिवस बाकी आहे, 2-3 दिवसानंतर रिझल्ट लागणार आहे आणि कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका। टेट परीक्षेचा रिझल्ट जो आहे लागल्यानंतर तुम्हाला लगेच चॅनलच्या मार्फत कळवलं जाईल। तर सध्या जे आहे टेट परीक्षेचा रिझल्ट लागलेला नाहीये। आता जे विद्यार्थी काही कमेंट्स होते विद्यार्थ्यांच्या तर कमेंटच्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आहे ती शेअर करायची तुमच्यासोबत। पहिली गोष्ट जी आहे तर ती शिक्षक भरतीची पदसंख्या जी आहे ती शासकीय पद भरती जी आहे ती 9 किंवा 10 हजार पदांसाठी होऊ शकते आणि खाजगी शिक्षक पद भरती जी आहे खाजगी अनुदानित संस्थांमध्ये ती जवळपास 16 ते 17 हजार पदांसाठी होऊ शकते। म्हणजे पहिला जो टप्पा आहे तो 30 हजाराचा कदाचित गव्हर्नमेंट जे आहे पहिल्या टप्प्यामध्ये 30 हजार पद भरती करणार आहे। आणखीन अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की 30 मार्च किंवा 31 मार्च पर्यंत जे आहे पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला व्हॅलिड डॉक्युमेंट जे आहे काढून ठेवणे आवश्यक आहे। त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट जे आहे तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही। त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स जे आहे लवकरात लवकर काढून घ्या। आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यता जी आहे संच मान्यता अजूनही झालेली नाही आहे, त्याच्यामुळं किती पदांसाठी जे आहे निश्चित जी आकडा आहे किंवा निश्चित आकडा आपल्याला सांगितलेला आहे की 30 हजार पदांसाठी भरती होणार आहे पण संच मान्यतेनुसार जे आहे किती शिक्षक पदसंख्या रिक्त आहे ते आपल्याला कळणार आहे। तर सध्या जे आहे संच मान्यता सध्या लवकरात लवकर होईल अशी आशा करूया आणि संच मान्यता झाल्या जी आहे म्हणजे आपला एका साईडला टेट परीक्षेचा निकाल लागेल, टेट परीक्षेचा स्कोर आपल्याला कळेल आणि दुसऱ्या साईडला जे आहे तर संच मान्यता सुद्धा कंप्लीट होऊन जाईल। त्याच्यामुळं शिक्षक पद भरती रिक्त संख्या किती निघेल ते सुद्धा आपल्याला निश्चित कळणार आहे। पण इथे जे आहे सुरुवातीला मी जसं सांगितलं की खाजगी अनुदान शाळांसाठी किती जागा निघू शकतात आणि शासकीय पद भरतीसाठी किती जागा निघू शकतात ते सध्या आपल्याला कळालेलं आहे। दुसरी जी गोष्ट आहे ती आहे कट ऑफ जो आहे यावर्षी कट ऑफ थोडा कमी लागणार आहे। कट ऑफची गोष्ट जी आहे विद्यार्थी वारंवार करतायत की कोणत्या कास्टसाठी किंवा माझ्या कास्टसाठी कट ऑफ किती राहणार आहे, एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, जनरल असेल, ईडब्ल्यूएस असेल, महिला आरक्षण असेल किंवा वेगवेगळ्या कास्टसाठी डिजेबिलिटी असेल। तर इथे कट ऑफ जो आहे जेव्हा पूर्ण मेरिट लिस्ट जी आहे किंवा जेव्हा पूर्ण विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे डिस्प्ले केला जाणार आहे ऑफिशियल वेबसाईटवर त्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्यांची जे मार्क्स आहेत किती विद्यार्थी जे आहेत त्यांना हायेस्ट स्कोअर असणार आहे, किती विद्यार्थी जे आहेत त्यांना थोडा स्कोअर कमी आहे यानुसार आपल्याला मेरिट किंवा यानुसार आपल्याला कट ऑफ जो आहे तो कळणार आहे। म्हणजे एका साईडला मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली की आपल्याला दुसऱ्या साईडला हे सुद्धा कळेल की किती जागा भरणार आहे। आता जेवढ्या जागा भरणार आहे मग तेवढे उमेदवार काउंट करायचे की तेवढे उमेदवार कुठपर्यंत भरू शकतात तर तो आपला कट ऑफ जो आहे साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला कट ऑफ करणार आहे ज्या दिवशी पोर्टलला जी आहे तर ही पूर्ण पदसंख्या जी आहे शिक्षक पद संख्या जी आहे शासकीय शिक्षक पदसंख्या म्हणतोय मी ती येईल त्या दिवशी आपल्याला नक्की करणार आहे। आता वर्ग 1 ते 5 साठी जास्तीत जास्त जागा असणार आहे त्याच्यामुळे वर्ग 1 ते 5 साठी जागा सुद्धा जास्त असणार आहे आणि अप्लाय करणारे सुद्धा जास्त आहे। आता ब्रिज कोर्सच्या संदर्भात अपडेट काय होती तर ब्रिज कोर्सच्या संदर्भात निकाल जो आहे तो शक्यतो डीएड आणि बीएड दोघं जण जे आहे एलिजिबल ठरू शकतात वर्ग 1 ते 5 साठी। त्याच्यामुळे जे आहे तर बीएड धारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे की तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी सुद्धा चालू शकता यदा कदाचित, कारण की निकाल जो आहे निकाल काही दिवसामध्ये येणार आहे आणि शिक्षक भरतीच्या अगोदरच निकाल आल्यानंतरच पूर्ण शिक्षक भरती जी आहे ती प्रक्रिया राबवली जाणार आहे। मार्चच्या शेवटी शेवटी किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे। आणि अजून एक गोष्ट आहे नॉर्मलायझेशनमध्ये जे आहे तर नॉर्मलायझेशन प्रोसेस जी आहे आता 1-2 दिवसामध्ये जी आहे म्हणजे संडे झाल्यानंतर मंडे आणि ट्यूजडे तर या 2-3 दिवसामध्ये नॉर्मलायझेशन कंप्लीट होईल आणि नॉर्मलायझेशन झाल्या रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केला जाईल। फक्त इथे जे आहे आता आयबीएस कंपनी जी आहे ते रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत का ते एमएससी पुणे यांच्याकडे रिझल्ट सोपवणार आहेत, नंतर एमएससी पुणे जे आहे ते रिझल्ट पब्लिश करणार आहेत हे आता बघणं आवश्यकच ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाची माहिती अजून एक अशी आहे की तुम्हाला माहित असेल कदाचित सरळ सेवा पद भरती जी आहे त्याच्या संदर्भात सुद्धा हालचाली सुरू झाल्या आहेत आणि लवकरच जे आहे वेगवेगळ्या विभागामध्ये सुद्धा भरती होणार आहे।
त्याच्यामध्ये सुद्धा उमेदवारांना जे आहे तर वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. जसं शिक्षक भरतीमध्ये 2 वर्ष शिथिलता मिळाली होती तशाच प्रकारची शिथिलता त्याच्यामध्ये सुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि सगळ्यात शेवटची माहिती म्हणजे तुम्ही जे आहे तर आता जे आहे इथून समोर शिक्षक भरतीमध्ये जे जे विद्यार्थी ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षा दिलेली आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय. रजिस्ट्रेशनसाठी गव्हर्नमेंट जे आहे किंवा शासन जे आहे एक विहित तारीख देते त्या तारखेच्या आत आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि रजिस्ट्रेशन करताना व्यवस्थित करायचंय. प्रत्येकासाठी तारीख वेगवेगळी असणार आहे. म्हणजे एकाच दिवशी सगळे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकणार नाहीयेत. विद्यार्थ्यांची संख्या खूप सारी आहे, 2,40,000 विद्यार्थी आहे. तर एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेगवेगळी तारीख देण्यात येईल. कदाचित त्या तारखेनुसार आपल्याला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसानंतर जे आहे तर जाहिरात तिथे प्रसिद्ध होणार आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. निवड यादी प्रसिद्ध होईल, निवड यादी तुम्हाला पसंतीक्रम देणार आहे, नंतर निवड यादी प्रसिद्ध होईल. निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपली जी आहे निवड झाली किंवा नाही ते आपल्याला कळेल. आणि नंतर मुलाखतीशिवाय जर निवड झालं तर चांगलंच आहे शासकीय पदांसाठी. आणि जर काही ठिकाणी मुलाखती घेऊन जर निवड होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जावं लागणार आहे. मुलाखत 30 मार्काची असणार आहे. आता मुलाखत जी आहे मुलाखत कशाप्रकारे होते आणि मुलाखतीतले जे मार्क असतात त्यामध्ये तुमचं अध्यापन कौशल्य चेक केलं जातं. नंतर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काही क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. तर अशा प्रकारे मुलाखत पार पडते आणि त्यानंतर जे लिस्ट लागते. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथे खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत उदाहरणार्थ समजा मोठमोठ्या रयत शिक्षण संस्था असेल, शिवाजी शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद संस्था असेल, यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या ज्यावेळेस शासकीय पद भरतीसाठी जाहिरात येईल त्यावेळेस यांचीसुद्धा जाहिरात येणं आवश्यक आहे. कारण की बघा ज्या उमेदवारांचं क्वालिफिकेशन जास्त आहे त्यांना असं वाटेल की आपण वर्ग 11वी किंवा 12वीवर जर लागलो किंवा अपॉईंट झालो तर त्यावेळेस चांगलं आहे. आणि जर समजा शासकीय पद भरतीसाठी जर जाहिरात आली तर ती वर्ग 1 ते 8 साठी येणार आहे. तर त्यावेळेस या खाजगी संस्थेच्या सुद्धा ज्या अनुदानित पदे जे आहेत किंवा ज्या संस्था चांगल्या आहेत रयत शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्था किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या ज्या मोठमोठ्या संस्था आहेत यांच्यामध्ये सुद्धा जे आहेत तर तुम्हाला माहिती आहे विदाऊट डोनेशन म्हणजे आपण डोनेशन न देता जे लागू शकतो आणि विदाऊट इंटरव्ह्यू. मागच्या वर्षी रयत शिक्षण संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू विद्यार्थी घेतले गेले तर यावेळेस सुद्धा त्यांच्यासुद्धा जाहिराती ज्या आहेत यासोबत यायला पाहिजे जेणेकरून उमेदवारांचा फायदा होईल. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि रिझल्ट जो आहे फक्त 2 किंवा 3 दिवस बाकी आहे त्याच्यामुळे फक्त वेट करा काही दिवस. रिझल्ट लवकरच लागणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती माझं डिस्क्रिप्शनमध्ये एक नवीन चॅनल आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. वन्स अगेन थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.